एक ऑटो चालक से दूसरे ऑटो चालक का सवारी भरने का विवाद इतना बड़ा हुआ कि एक ऑटो चालक अस्पताल में है तो वही दूसरा पुलिस के गिरफ्त में। इस मामले की आगे की जांच सकरदरा पुलिस कर रही है। सोमवार को सकरदरा पुलिस थाना अंतर्गत आने वाले शीतला माता मंदिर चौक में ऑटो चालक का सवारी भरने को लेकर विवाद हुआ, जिसके चलते आरोपी रशीद खान ने फिरियादी वसीम पठान के ऊपर लाठी से हमला कर जख्मी किया, जिसका इलाज निजी अस्पताल में चल रहा है। मिली जानकारी के अनुसार वसीम और रशीद का झगड़ा 4 दिन पहले ताजबाग परिसर में हुआ था। उसी का बदला लेने के लिए आरोपी ने वसीम का पीछा कर उससे विवाद किया। वसीम खान म्हणून जख्मी आहे। वसीम अनवर खान हा ॲटो चालक आहे। याला दुसरा एक ॲटो चालक आहे रशीद खान म्हणून, त्याने आणि त्याचा सोबती शेख इज्राईल नावाच्या मित्राने सवारी भरण्याच्या कारणावरून त्यांचा 2-3 दिवसापूर्वी वाद झाला होता। त्याबाबत पोलीस स्टेशनला त्यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार दिलेली नव्हती आणि त्याच कारणावरून त्यांचा रशीद खानने डोक्यावर लाकडी रॉड मारून त्याला जबर जखमी केलं आहे। जो जखमी आहे वसीम खान, त्याची प्रकृती जरा गंभीर आहे। हॉस्पिटलमध्ये उपचार त्याच्यावर चालू आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। आरोपींचं रेकॉर्ड नाही आहे। याच्यामध्ये अचानक हा रशीद खान नावाचा जो आहे व्यक्ती आरोपी, हा पूर्वी मसाला विक्रीचा व्यवसाय करायचा आणि आता तो त्याने एक ॲटो घेऊन ॲटोच्या व्यवसायामध्ये आला आणि ॲटोच्या सवारी भरण्यावरून यांचा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे। त्याच्यात अजून तपासून काय खरे कारण आहे किंवा तेच कारण आहे का याबाबत खुलासा होईल। आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्या अटकेची कारवाई पुढे आम्ही करत आहोत। फिर्यादी का पीछा करने के बाद आरोपी ने शीतला माता मंदिर के पास रुककर लाठी से वार कर जख्मी किया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल भंडारे, BCN न्यूज नागपुर।